ईश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश भगवानी आधार नाम रूपास बुद्धि ने जाने आने जाने इतिहास्तो अपार शुद्ध परमात्मा में चासे माझे अपार स्वरूप समुद्रावर्ती जनुतरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपति सूर्यचंद्र वरुण यम अमृति देव कुबेरे तैसे ची जो सर्वज्ञ अनिदय घन मनिहृदय जाचे कृति ध्यान त्याचे बुद्धि उपाधि कुरुण मिथ्याभान मज हो तसे ज्याचे आज्ञाने भाष्य जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयंब्रह्म मिचासे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ति करणे भजवा राम तुम्ही चाहे आत्माप्त कामतरेणे मनो कोणा करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानम बुद्धिबोध्यम भद्रदृग्यत्व निर्मलम अपारम सर्ववेदांत वेद्यम प्रत्यक् परम वह तदेव अहम नमत्तोऽन्य दिति मे निश्चिता मतिः। शब्द स्पष्ट कर हेलो विको नुको काल अपन या चतुर्थ तरंगामध्ये 25 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शिष्याने जो ब्रह्माच्या भेदाविषयी शंका उपस्थित केली, कारण जोपर्यंत अभेद निश्चय होत नाही तोपर्यंत दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही फलश्रुती आपल्याला प्राप्त होत नाही। पण तो अभेद निश्चय तुम्ही सांगता तसा माझा अभेद निश्चय होत नाही, होत नाही याचं कारण काय म्हणाल? तर मी पापपुण्याचा करता सुखदुःखाचा भोगता जन्ममरणादी धर्मवान आणि संसार निवृत्तीची इच्छा माझ्या ठिकाणी आहे। ब्रह्माच्या ठिकाणी या चारपैकी कुठलाही धर्म नाही। शिवाय माझ्या ठिकाणी भासतात तरी ब्रह्माच्या ठिकाणी भासतही नाही। नको ब्रह्माच्या ठिकाणी भासतही नाही। या रूपाने पाहिलं तर अनुभवाने जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहे। नंतर द्वास सुपूर्णा संयुजा सखायाम या श्रुतीच्या द्वारा पाहिलं तर बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी जीवात्मा आणि परमात्मा दोन पक्षी वेदाने प्रतिपादन केले। त्यापैकी एक कर्ता भोगता आहे, दुसरा अकर्ता अभोगता आहे, एक प्रकाश आहे, दुसरा प्रकाशक आहे। या रूपाने श्रुतीने भेद प्रतिपादन केला आणि 80 आणि 16 कर्मपर आणि उपासनापर अशा श्रुती घेऊन 96,000 श्रुती एकंदर आपण पाहिल्या तर मग कर्म करायचं म्हटलं की त्रिपुटी लागते, उपासना करायची म्हटलं की त्रिपुटी लागते। ती द्वैत नाही, उलट त्रैत दिसतं। ऐक्य करण्याकरता जीवाचा अंतर्भाव परमात्म्यात केला तर कर्म करता किंवा उपासक राहणार नाही, म्हणजे श्रुतीच्या विधानाला व्यर्थत्व येईल। आणि परमात्म्याचा अंतर्भाव जीवात्म्यात केला तर कर्म फलदाता किंवा उपास्य दैवत राहणार नाही, म्हणजे एकंदर श्रुतीला व्यर्थत्व येईल। आणि श्रुतीला व्यर्थत्व येणे हे श्रौतास्तिकाला ही शोभनीय गोष्ट नाही। या रूपाने पाहिलं तर जीव आणि ब्रह्मामध्ये भेद प्रतीतीला येतो आणि तुम्ही अभेद सांगता तो अभेद निश्चय होईल कसा? असा गुरु आणि शिष्यामध्ये गुरुच्या समोर शिष्याने प्रश्न करत असताना गुरुजीने उत्तर देणे अगोदरच मध्येच एक पूर्वमीमांसक उठला आणि तो पूर्वमीमांसक ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही असा बोलला। ईश्वरवादाबद्दल काल आपण एकंदर 4 मतं पाहिली। चारवाकाच्या मतामध्ये ईश्वर मानत नाही तसा पूर्वमीमांसकही ईश्वर मानत नाही। पण चारवाक मतामध्ये ईश्वर मानत नाही ते नास्तिक आहेत आणि पूर्वमीमांसामध्ये ईश्वर मानतात ते आस्तिक आहेत। हे कसं? तर चारवाक जसा ईश्वराला मानत नाही तसं वेदालाही मानत नाही। नास्तिको वेद निंदका। आणि पूर्वमीमांसक ईश्वर मानत नाही पण वेद मानतात म्हणून ते आस्तिक आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पूर्वमीमांसक जरी ईश्वर मानत नसले तर ते मूर्तीरूप ईश्वर मानत नाही पण मंत्ररूप ईश्वर ते मानतात। नंतर ईश्वरा असिद्धे तो बोला आणि नैयायिक ईश्वर मानतात आणि वेदांती ईश्वर मानतात। पण नैयायिक आणि वेदांती दोघंही आस्तिक आहेत पण त्यामध्ये फरक एवढाच आहे का नैयायिक हे तार्किक आस्तिक आहेत आणि वेदांती हे श्रोत आस्तिक आहेत असा एक आपण भेद पाहिला। मग पूर्वमीमांसक ज्यावेळेला ईश्वर मध्यंतरी मानण्याची गरज नाही असा बोलला का? आगा कर्मी जे उरावे तई ती सुखदुःखी फळा यावे तया ते भोगावा यावे देहाय का। आपण केलं कर्म तर कर्माचं फल आपल्याला काय होतं? शुभ कर्म घडलं, विहित कर्म घडलं त्याचं फल पुण्य आणि त्याचं फल स्वर्ग आहे। निषिद्ध कर्म घडलं पाप त्याचं फल नरक आहे। पण स्वर्ग नरकाची प्राप्ती कधी होते? देहन पातानंतर।
आणि कर्म तर घडलं आता, कर्म घडून ते नष्ट पावलं तर त्या कर्माची नोंद ठेवून त्या कर्म सापेक्ष फलदाता असा कोणीतरी चेतन ईश्वर मानला पाहिजे. जसं की व्यवहारामध्ये एखाद्याने चोरीचं कर्म केलं तर त्याला शिक्षा देणारा एक चेतन न्यायाधीश मानावा लागतो, तसं या समष्टी जगामध्ये प्रत्येक जीवात्म्याकडनं घडणारं शुभ अशुभ कर्म, त्याद्वारा होणारं पाप पुण्य आणि त्याचं फल असणारं स्वर्ग नरक देहपातानंतर होणारी जी प्राप्ती फलरूप, त्याची योग्य त्याला प्राप्ती करून देणारा चेतन न्यायाधीश ईश्वर मानला पाहिजे. तुम्हा पूर्वमीमांसकाच्या मतामध्ये या बाबतीत ईश्वर मानत नाही हे विधान चुकीचं आहे. आता तो पूर्वमीमांसक शांत झाला आणि मग शिष्य म्हणू लागला, जरी पूर्वमीमांसेत ईश्वर मानत नसले आणि ईश्वर मानणं जरी गरजेचं असलं तरीही जीवशिव ऐक्य ज्ञान होत नाही किंवा तसा निश्चय होत नाही, कारण श्रुतीयुक्ती अनुभूतीच्या माध्यमातून जीव ब्रह्मामध्ये भेद प्रतीतीला येतो. आणि मग 27 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये बोललेत की शिष्याने पूर्वपक्षाच्या भूमिकेमध्ये केलेली ही शंका जरी प्रथम दर्शनी आपल्याला सप्रमाणिक आणि संयुक्तिक वाटले. सप्रमाणिक कोणती? द्वा सुप्रणा संयोजा सखाया. आणि संयुक्तिका जीवात्म्याचा पंतर परमात्म्या किंवा परमात्म्याचा जीवात्म्यात अंतर्भाव केला तर 96,000 श्रुतीला व्यर्थत्व येईल अशी संयुक्तिक जरी वाटले तरी कुठपर्यंत? आपातता, आपण विचार करत नाही तोपर्यंत. आपण जर सूक्ष्मत्वाने विचार केला तर ह्या शंकेमध्ये काही फार तथ्य नाही असंही बोललेत. पण मग ही शंका तरी का उपस्थित होते तर याचं कारण सांगितलं. बऱ्याच वेळेला चांगली वेदांताची चिंतक मंडळीसुद्धा हे दोन शब्द एकार्थवाचीच आहेत असं मानतात, समजतात. म्हणून कोणती ती दोन शब्द? एक ईश्वर आणि दोन ब्रह्म. मग ब्रह्म आणि ईश्वर तत्वता एक नाही का? आहेत. पण जरी तत्वता एक असले तरी त्यांच्यात जो औपाधिक भेद आहे त्या भेदाला घेऊन ही शंका आहे. खरे तर कोणता औपाधिक भेद आहे? तर काल आपण बोललो कुमारिका आणि सौभाग्यवती किंवा ब्रह्मचारी आणि गृहस्थी यांच्यामध्ये जसं अंतर आहे तसं ब्रह्म आणि ईश्वर या शब्दामध्ये किंवा त्याच्या भावामध्ये एक अंतर आहे. ब्रह्म म्हटलं का ते निरुपाधिक चैतन्य आहे, ईश्वर म्हटलं की ते सोपाधिक चैतन्य आहे. ब्रह्म म्हटलं की ते निरपेक्षिक व्यापक आहे, ईश्वर म्हटलं की ते सापेक्षिक व्यापक आहे. ब्रह्म म्हटलं तर त्याला उपाधीचा कुठलाही संबंध नाही, ईश्वर म्हटलं का त्याला शुद्ध सत्वाती का माया उपाधीचा संबंध आहे, असा त्यामध्ये अंतर आहे. आणि म्हणून बोलले की याकरता चैतन्याचे चार भेद आणि त्यांचं स्वरूप कळालं पाहिजे. स्वरूप म्हणजे वास्तव स्वरूप काय, आणि भेद म्हणताना त्यांच्यामध्ये औपाधिक भेद कसा हे लक्षात आलं पाहिजे. पण हे कळण्याकरता अगोदर एकाच आकाशाचे चार प्रकार करून सांगतात, कारण दृष्टांत आणि दाष्टांत. आपण नेहमीच बोलतो उभय परिचित असतो तो दृष्टांत आणि वक्तू परिचित श्रोतृ अपरिचित असतो तो सिद्धांत. मग उभय परिचित असणारे दृष्टांत अलंकाराची योजना करून वक्तू परिचित आणि श्रोतृ अपरिचित असणारा सिद्धांत प्रतिपादन करण्याची शास्त्रकाराची शैली आहे, पद्धती आहे. आणि तिचाच अवलंब करून गुरुदेव म्हणतात एका आकाशाचे चार प्रकार करून दाखवतो, म्हणजे त्यात चार आहेत असं नाही. उपाधीचा स्वीकार करून एका आकाशाचे चार प्रकार करून दाखवली आणि ती जर कळाली का एका चैतन्याची उपाधीने चार कसे प्रकार होतात आणि तत्वता त्यामध्ये भेद कसा, म्हणजेच अर्थात वास्तव अभेद कसा आणि कल्पित भेद कसा हे लक्षात येईल. मग त्याकरता एका आकाशाची चार प्रकार करून काल आपण बघितले, त्यातील दोन आकाशाचं आपण लक्षणही बघितलं. तर त्यातले चार प्रकार करत असताना एक घटाकाश, दुसरं जलाकाश, तिसरं मेघाकाश आणि चौथं महाकाश. घटाची उपाधी लागली म्हणून घटावछिन्न पोकळीला घटाकाश ही, म्हणजे घटाने घटातील आकाशाला जन्माला घातलं असं नाही, पण घट या घटाकाश या संज्ञेला जन्माला घालायला कारण ते घट ठरला, घटी उपाधी कारणीभूत ठरली. मग घट घटाकाश घटाकाश म्हणजे काय? तर घटामध्ये जेवढी पोकळी अवकाश असेल तेवढंच पाणी त्यामध्ये मावतं, अधिक आपण घालायला गेलं तर ते मावत नाही. पण घट म्हणजे तरी काय? तर व्यवहारामध्ये आपण ज्याला मडकं किंवा तांब्या असं म्हणतो त्याला संस्कृत पृथ्वी भाषेमध्ये घट असं म्हणतात. आणि त्या घटामध्ये जेवढी पोकळी मर्यादा अवकाश असेल तेवढं पाणी मावतं, आधी घालं तर मावत नाही. का मावत नाही? कारण आधी पोकळी किंवा अवकाश त्याच्यामध्ये शिल्लक नाही. मग घटाने पूर्ण भर म्हणजे घटामध्ये असणारी जी पोकळी आहे जी की जलाने पूर्ण भरलेली आहे तेवढ्या ज्या पोकळीला त्या मर्यादेला घटाकाश अशी संज्ञा आहे. नंतर काल बोलले मग जलाकाश काय? तर घट आहे, घटस्थित जल आहे, त्या जलामध्ये रूपवान नक्षत्रादेखासहित अरूप आकाशाचं प्रतिबिंब त्याला जलाकाश म्हटले. घटाकाशामध्ये दोन गोष्टी आहेत आणि जलाकाशामध्ये तीन आहेत. तर एखादा म्हणेल घटामध्ये रूपवान नक्षत्रादेखाचं प्रतिबिंब तुम्ही म्हणा, पण अरूप आकाशाचं प्रतिबिंब म्हणता का? ज्याला रूपच नाही त्याचं प्रतिबिंब कसं होईल?
अशी शंका येण्याची आपल्याला संभावना आहे. पण प्रथमतः आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रूपवानाचंच प्रतिबिंब होतं असं नाही, तर अरूपाचंही प्रतिबिंब होतं. उदाहरण द्या, तुम्ही म्हणाल तर शब्द गुणकम आकाश, आकाशाचा शब्द हा गुण आहे. मग शब्द हा गुण असल्यामुळे शब्दाला काही रूप नाही. अहो म्हटलं आपण लिपिबद्ध करतो, ती लिपी आहे, शब्दाचं ते रूप नाही. शब्दाला कुठलंही रूप नाही, पण रूपरहित शब्दाचं रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिध्वनीवर प्रतिबिंब होतंच ना, तसं रूपरहित असणाऱ्या आकाशाचं देखील प्रतिबिंब होतं. एखादा म्हणेल नाही आम्ही मानत नाही. मग तुम्ही जर मानत नसाल तर जलाने भरलेला जो घडा आहे तो मोकळ्या मैदानामध्ये ठेवला तर त्यामध्ये नक्षत्राचं प्रतिबिंब पडतं. मग प्रतिबिंबरूप असणारे नक्षत्र खूप दूर आहे, पण ते खाली गुडघ्या इतक्या पाण्यात असणाऱ्या जलामध्ये ते बुडालाच दिसावे, कारण ते खाली तितके खोल दिसतं का म्हणे, कारण तितकं खोल खाली जल नाही. किंवा आकाशामध्ये असणारी जी विस्तीर्णता आहे, आपल्याला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशेला जे विस्तीर्ण दिसतं, तसं घटामध्ये ती विस्तीर्ण दिसू नये, कारण घटामध्ये एक फुटच जागा आहे. पण आपल्याला जी विस्तीर्णताही दिसते आणि जी खाली खोली गंभीरता दिसते ती कोणाची आहे, तर ते मधलं अरूप आकाशाचंच प्रतिबिंब आहे असंच आपल्याला मानलं पाहिजे. म्हणून रूपवानाचंच प्रतिबिंब होतं असं म्हणता येत नाही. मग एकंदरीत जलाकाशाचं लक्षण झालं काय, तर जलाकाशाचं लक्षण झालं घट घट स्थित जल, आणि त्या जलामध्ये रूपवान नक्षत्र देखासहित अरूप आकाशाचं प्रतिबिंब, त्याला जलाकाश असं म्हणतात, असं जलाकाशाचं लक्षण झालं. म्हणजे एकंदर सोपाधिक आकाशाचे चार प्रकार पाहत असताना त्यापैकी घटाकाश आणि जलाकाश म्हणजे काय हा विचार आपण पाहून आलो. आता तिसरं सांगतायत ते मेघाकाश. मेघाकाशामध्ये जसे घट जलाकाशामध्ये तीन गोष्टी आहेत, तसेच मेघाकाशामध्येही तीन गोष्टी आहेत. एक आहे व्यापक असणारं आकाश, दुसरं आहे त्याच्या आश्रयाने असणारे सजल मेघ, आणि तिसरं म्हणजे त्या सजल मेघामध्ये देखील रूपवान नक्षत्र देखासहित अरूप आकाशाचं प्रतिबिंब. आता इथे पुन्हा शंका येते, का हो तुम्ही मेघातलं जल पाहिलं का म्हटले नाही, आणि जलच पाहिलं नाही तर त्यातलं प्रतिबिंब पाहिलं का म्हटले तेही नाही. मग तुम्ही जलही पाहिलं नाही, जलात मेघात असणारं जलच पाहिलं नाही, त्यामध्ये प्रतिबिंब पाहिलं नाही, तर मेघात जल आहे आणि त्यात प्रतिबिंब आहे असं ठाम विधान तुम्ही करता कसे. तर म्हटले ज्या वेळेला एखादी गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाही त्यावेळेला ती अनुमान प्रमाणाने सिद्ध केली जाते, आणि अनुमान प्रमाणाने एखादी वस्तू सिद्ध करण्याकरता त्याला प्रत्यक्ष योग्य हेतू लागतो. प्रत्यक्ष योग्य हेतूवरून अनुमान प्रमाणाची सिद्धी केली जाते. मग त्या ठिकाणी प्रतिदिवाक्यच करा आपण, मेघे जलम असते आहे ना, मेघामध्ये जल आहे. जसं पर्वतो वन्यमान, पर्वतावर अग्नी आहे, पर्वतावरचा अग्नी आपल्याला दिसला का नाही. मग पर्वतावरचा अग्नी जर आपल्याला दिसला नाही तर पर्वतावर अग्नी आहे आपण कशाहून म्हटलो, धूमात पंचमींत हेतू आहे तो धूर दिसतो म्हणून. मग त्या ठिकाणी मेघे जलम असती, जसं तिकडे पर्वत वन्यमान या वाक्यामध्ये प्रतिज्ञावाक्य आहे, आणि त्या प्रतिज्ञावाक्यामध्ये दोन गोष्टी असतात, पक्षी आणि साध्य. पर्वत वन्यमान कोण वन्यमान आहे, पर्वत वन्यमान आहे, म्हणून पर्वत काय झाला पक्ष, आणि पर्वत कशाने युक्त आहे अग्नीने युक्त आहे, अग्नी झालं साध्य. म्हणजे प्रतिज्ञावाक्यामध्ये दोन गोष्टी असतात, पक्ष आणि साध्य. बरं, पर्वतावर अग्नी आहे असं तुम्ही बोलला, हे प्रतिज्ञावाक्य बोलला, पण अग्नी दिसला का पर्वत दिसला, पर्वत दिसला, कोण दिसला नाही, अग्नी दिसला नाही. पण मग अग्नी दिसला आणि अग्नी आहे असे कशाहून म्हणतात, मग हेतुवाक्य द्यावं लागतं. प्रत्यक्ष योगी हेतू धूमात, धूम दिसतो म्हणून. मग धूम दिसतो म्हणून अग्नी आहे असं तुम्ही म्हणता, मग हेतुवाक्य आहे धूम, साध्य वन्य, पक्ष पर्वत, हेतू धूम. हेतू आहे धूम, पण मग एखादा म्हणेल का हो धूर दिसतो म्हणून अग्नी आहे असं तुम्ही बोलता, धूर दिसतो म्हणून अग्नी आहे असं तुम्ही बोलता, पण धूर दिसतो म्हणून अग्नी आहे असं तरी तुम्ही का बोलता. म्हटले कारण धुमाचं आणि त्या अग्नीचं सहचार्य आम्ही पाहिलेलं आहे, आणि सहचार्यालाच व्याप्ती असं म्हणतात, सहचार्य नियमो व्याप्ती. ठीक आहे, नको नाही एक तिथं खाली अनुमान घटवलेलंच आहे त्यात, म्हणून एक सरळ सरळ फक्त आपल्याला कळेल असं. सहचार्य नियमो व्याप्ती म्हणजे सोबत सोबत राहणं, म्हणजे जे असेल तर जे आहे, जे नसेल तर जे नाही, त्याला एक अनवय व्याप्ती म्हणतात आणि दुसरी व्यतिरिक व्याप्ती म्हणतात. हेतू सद्भावे साध्य सद्भाव ही अनवय व्याप्ती आहे,
आणि साध्य अभावे हेतु अभाव ही व्यतिरिक व्याप्ति आहे. जसं धूर असेल तर अग्नि आहे असं कुठे पाहिलं तर महानस म्हणजे स्वयंपाकघर. मग स्वयंपाकघरा ठिकाणी काय दिसतो वर धूर त्या अर्थी खाली काय आहे अग्नि. तसं पर्वतावर वर दिसतो धूर त्या अर्थी खाली आहे अग्नि. तसं इथे अनुमान काय केलं आपण प्रतिज्ञा वाक्य मेघे जलम असते मेघामध्ये जल आहे. मग मेघ हे पक्ष आहे ज्याच्यावर आपल्याला जलरूपी साध्याची सिद्धी करायची ज्याच्या ठिकाणी. आणि मग हेतू द्यावा लागतो तर हेतू द्या पंचमी तर वृष्टित्वात. काय हेतू द्याला वृष्टित्वात. बघा आपण व्यवहारात एक साधी म्हण आहे आडात असेल तर पोहऱ्यात दिसेल आडात नसेल तर पोहऱ्यात दिसणार नाही. मग मेघात असेल तर वृष्टीत जल देईल मेघात तर जल नसेल तर वृष्टी होती त्यावेळेला जल पडणार नाही त्यातून. मग ज्या अर्थी मेघातून खाली पाणी पडतं त्या अर्थी तिथे काय आहे पाणी आहे ना. मग हे दला हेतू वाक्य. अहो म्हटले ठीक आहे मेघात जल तुम्ही ज्या अर्थी वृष्टित्वात हेतू दिला आणि वृष्टित्वात या हेतूने ज्याला त्या मेघात पाणी आहे हे सिद्ध झालं. पण ते मेघातल्या पाण्यातलं प्रतिबिंब तुम्ही पाहिलं का नाही. मग मेघातलं पाण्यातलं प्रतिबिंब पाहिलं नाही तर ते मेघात पाण्यात मेघातील पाण्यामध्ये प्रतिबिंब आहे कशावरून असं म्हणाल तर मग पुन्हा त्याला पुन्हा हेतू वाक्य द्यावं लागतं काय त्याला घटस्थित जलत्वात. घटामध्ये स्थित कोण आहे जल आहे आणि घटामध्ये स्थित जल आहे त्या जलात काय दिसतं आपल्याला प्रतिबिंब दिसतं. म्हणजे घटस्थित जल आहे जलामध्ये प्रतिबिंब दिसतं त्या अर्थी मेघस्थित जल आहे तिथे काय असणार प्रतिबिंब असणार आहे ना. म्हणजे घटस्थित जलत्वात. अहो म्हटले पण जल नाही प्रतिबिंब नाही असं कुठे पाहिलं रिक्त घटत्वात. एखादा रिक्त रिकामा घट आहे त्या रिकाम्या घटामध्ये काय नाही जल नाही मग काय नाही तिथे. आणि पूर्ण जलाने भरलेला घट आहे त्यात काय आहे जल आहे म्हणून काय आहे प्रतिबिंब आहे. तसं मेघात काय आहे जल आहे म्हणून त्या अर्थी तिथे काय आहे. पण मेघात जल आहे पाहिलं का नाही. मग मेघात जल आहे कशावरून पाऊस पडतो म्हणून आहे ना. म्हणजे ज्या अर्थी मेघातून खाली पाणी येतं त्या अर्थी त्यात पाणी आहे ना. आणि ज्या अर्थी तिथे पाणी आहे त्या अर्थी त्यात प्रतिबिंब आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी मेघातल्या जलाची आणि मेघातील जलस्थित प्रतिबिंबाची सिद्धी ही कोणत्या प्रमाणाने केलेली आहे अनुमान प्रमाणाने केलेली आहे का प्रत्यक्ष प्रमाणाने आपण ते पाहू शकत नाही. आणि याही उपर पाहायचं झालं तर मग आपल्याला बसून गेलं पाहिजे हेलिकॉप्टर किंवा फ्लाईटमध्ये त्यातही दिसलं तर ठीक आहे नाही दिसलं तर त्याला अनुमानाशिवाय पर्याय नाही. मग आता मेघाकाश मेघाकाश म्हणजे काय तीन गोष्टी तिथे आल्या. एक व्यापक आकाश दोन त्याच्या आश्रयाने असणारे सजल मेघ आणि तीन त्या सजल मेघामध्ये रूपवान नक्षत्रात एकासहित अरूप आकाशाचं प्रतिबिंब त्याला म्हणतात मेघाकाश. ठीक ना. आणि तीच शब्द आता इथे आपण वाचू म्हणजे तरंग चौथा त्यामधला परिच्छेद 28 क्रमांकाचा आणि त्यामध्ये मेघाकाशाचं लक्षण 3 नंबर. मेघाकाशाचे लक्षण जसे तीन पदार्थ जलाकाशात सांगितले त्याप्रमाणे तीन पदार्थ मेघाकाशातही आहे. ठीक ना. जलाकाशात जसे तीन पदार्थ आहेत तसे मेघाकाशातही तीन पदार्थ आहे. काल आपण जलाकाश पाहिलं सांगा बरं जलाकाशातले तीन पदार्थ पहिलं कोण घटाकाश एक नंबर दोन त्या घटस्थित जल आणि नंबर तीन त्यामध्ये असणारे नक्षत्र अधिकाचं प्रतिबिंब त्याला नाव आहे जलाकाश. तसं मग इथे जलाकाशात सुद्धा मेघाकाशात सुद्धा पदार्थ किती आहेत तीन. एक असणारे व्यापक हे आकाश नंतर त्यामध्ये असणारे सजल मेघ आणि त्यामध्ये प्रतिबिंब आहे ना. याच्यातही किती पदार्थ आहेत तीन आहेत त्याचं नाव मेघाकाश. जसे तीन पदार्थ जलाकाशात सांगितले त्याप्रमाणे तीन पदार्थ मेघाकाशातही आहेत. सर्व मेघास आश्रयभूत असणारे एक आकाश त्या आकाशाच्या आश्रयाने असणारे मेघस्थित जल आणि त्या मेघस्थित जलात असणारे आकाशाचे प्रतिबिंब हे तीन मिळून आहे मेघाकाश. आता मेघात पाणी आणि त्यात आकाश प्रतिबिंब असल्याचे प्रत्यक्ष नाही म्हणजे मेघातलं पाणी दिसत नाही आणि त्यामध्ये असणारं प्रतिबिंब हे आपल्याला दृगोचर नाही प्रत्यक्ष नाही हे खरे हे आम्ही नाही म्हणत नाही हे बोलणं तुमचं खरं आहे. पण तरी मेघात पाणी मानावंच लागतं आणि पाण्यात प्रतिबिंबही मानावं लागतं. कोणत्या प्रमाणाने अनुमान प्रमाणाने. पण मेघापासून जलाचा वर्षा होतो ना त्यावरून अनुमानाने मेघातील उदकाचे नाम त्या जलाचे आपल्याला ज्ञान होते. आणि जेथे जेथे उदक आहे ही व्याप्ती यत्र यत्र जलत्व तत्र तत्र प्रतिबिंबत्व. मग जेथे जेथे उदक आहे तेथे आकाशाचे प्रतिबिंब आहे
यथा घटस्थित जल, घटस्थित जल आहे त्यात प्रतिबिंब आहे, त्या अर्थी मेघात जल आहे त्या अर्थी तिथेही प्रतिबिंब आहे. मग एखाद्या घटात जल नसेल तर तिथे प्रतिबिंब राहील का? रिक्त घटात नाही, नाही ना. म्हणजे जल आहे तर प्रतिबिंब आहे जलाकाशात, तसं वर मेघ आहे त्यात जल आहे त्यात प्रतिबिंब मग आहेच आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी दिसत नाही, पण दोन हेतून या दोन गोष्टी मानाव्या लागतात. मेघस्थित एक काय दिसत नाही, जल, आणि मेघस्थित दोन दिसत नाही ते जलातलं प्रतिबिंब. पण मेघस्थित जल मानावं लागतं कशामुळे? वरून पाणी येतं त्या अर्थी, मेघातूनच पाणी येतं त्या अर्थी तिथे पाणी आहे म्हणून, आणि त्यात प्रतिबिंबही मानावं लागतं. का बरे? कारण जिथे जल असतं तिथे प्रतिबिंब असतं. उदाहरण द्या, घटाकाश नाही जलाकाश. उदाहरण काय द्या? जलाकाश. घटाकाश हे उदाहरण नाही जलाकाश, कारण घटस्थित जल आहे त्यात प्रतिबिंब आहे. कारण घटाकाशाचं उदाहरण का नाही? कारण घटाकाशामध्ये कदाचित जल असूही शकतं नसू शकतं. भरलेला घट असेल किंवा रिकामा असेल, रिकामा घट असेल तर त्यात प्रतिबिंब दिसणार नाही, आणि भरलेला असेल तर दिसल्याशिवाय राहणार नाही. मग जेथे उदक आहे तेथे आकाशाचे प्रतिबिंब असतेच असा नियम आहे. यावरून मेघात जल व त्या जलात आकाशाचे प्रतिबिंब आहे हे काय झाले? सिद्ध झाले. एकंदर मेघाकाशाची सिद्धी झाली. मग घटाकाशात दोन गोष्टी आहेत आणि जलाकाश आणि मेघाकाशामध्ये तीन तीन आहेत. आता चौथा आहे ते महाकाश. महाकाशाचं काय लक्षण? सर्व पदार्थाच्या आत बाहेर एक रूपाने व्यापक असते त्यास विद्वान लोक महाकाश असं म्हणतात. महाकाश, महाकाश म्हणजे काय? जे सगळ्याच पदार्थाच्या आत बाहेर व्यापक आहे त्याला काय नाव देऊ आपण? महाकाश. आणि जिथे जिथे व्यापकत्व सांगायचं असेल तिथे तिथे संत वाङ्मयामध्ये सुद्धा पहा आपण दृष्टांत कशाचा दिला जातो? आकाशाचाच दिला जातो, महाकाशाचा दृष्टांत दिला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेते, कशाचा दृष्टांत दिला? महाकाशाचा दिला. किंवा गगनाहुनी वाढ नाम आहे हरिपाठामध्ये, ज्ञानदेवा ज्ञानदेव उसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे, तिथे महाकाशाचा दृष्टांत दिला. चैतन्याची व्याप्ती कर अनुरेणुया थोकाडा तो का आकाश एवढा, तिथेही महाकाशाचा दृष्टांत आहे. ते बाबा एक कायम ओवी सांगत असतात, मला तेवढं टोकच आठवतं. आकाश के नाही, अगं आकाश के नाही म्हणजे आकाश कुठे नाही? आक्षेपार्थाने विचारलं याचा अर्थ ते सर्वत्र आहे, आणि जे सर्वत्र असतं त्याचंच नाव इथे नुसतं आकाश नाही त्याला म्हटलेलं आहे इथे महाकाश. जे सर्वत्र आहे, सर्वत्र आहे म्हणजे भिंतीत आहे का? हो. दिसतं का? नाही, पण मानावं लागतं. कारण आपण एखादा खिळा ठोकत असतो तर त्यावेळेस तो भिंतीत जातो ना, त्या अर्थी तिथे अवकाश पोकळी आहे म्हणूनच जातो. अवकाश पोकळी नसले तर तो भिंतीत जाणार नाही. पण काही काही वेळेला भिंतीत खिळा ठोकताना तो वागतो पण जात नाही भिंतीत, मग याचा अर्थ आकाश नाही का? तरी आहे. कशाहून? ड्रिल मशीन घेतात आणि ते मारतात, म्हणजे ते ड्रिल मशीनचा गवयना खिळा जातो ना, म्हणजे त्या अर्थी तिथे अवकाश पोकळी आहे मानावंच लागतं. बरं ठीक आहे. एखादं घनीभूत लोखंड आहे, घनीभूत पहाड आहे, लोखंड आहे, गज आहे, त्यात अवकाश आहे का? हो आहे. कशावरून? तुम्ही उष्णता घ्या, आहे ना, आणि त्याला त्या लोखंड किंवा पहाडला आपण तापवा. तापवल्याच्या नंतर एक काही क्षण आपण धरू शकतो इकडल्या हाताने, हाताने, पण हा आपणच वेडेपणा करतो हातात धरण्याचा, कारण आपण ते घिसडी किंवा लोहार नसतो, आपल्याला ते माहिती नसतं. पण घिसडी किंवा लोहार ते तापवायला लागली तर हातात ते कधी धरत नाही, सांडसमध्ये पकडतात, कारण त्यांना माहिती आहे काही क्षणात आपल्याला हे तापणार, आपल्याला पोळणार, भाजणार, आहे ना. कारण का? मग ते एका टोकाला तापवलं आपण दुसऱ्या टोकाला चटका का बसतो? तर मधली त्यात पोकळी आहे, अवकाश आहे, त्याद्वारा ती उष्णता या टोकाची या टोकाला येते, म्हणजे त्यात सुद्धा अवकाश पोकळी आहे म्हणूनच. मग आकाश कुठे नाही? सर्वत्र आहे. जे सर्वत्र असतं त्यालाच इथे म्हटलेलं आहे महाकाश. तीच गोष्ट सांगतात महाकाशाचे लक्षण. सर्व पदार्थाच्या आत बाहेर एक रूपाने व्यापक असते त्यास विद्वान लोक महाकाश म्हणतात. इथे शब्द घालतात कोण महाकाश म्हणतात त्याला? विद्वान लोक. कारण विद्वान लोक हा विचार करतात ज्या अर्थी उष्णता या टोकाच्या त्या टोकाला येते त्या अर्थी पोकळी आहे, किंवा ड्रिल मशीन किंवा एखादा खिळा भिंती ठोकला तर जातो त्या अर्थी तिथे अवकाश म्हणजे पोकळी आहे. एखादा जो विचारच करत नाही तो म्हणतो नाही तिथे आकाश नाही, पण ते आकाश सगळीकडे आहे विद्वान लोक जाणतात म्हणून तिथे जाणीवपूर्वक शब्द घातला. विद्वान लोक त्यास महाकाश म्हणतात. लोखंडात खिळा ठोकला तर तो आत जातो, तो लाकडात, लाकडात है ना, लोक लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो, तो लाकडात असलेला तो लाकडात अवकाश असतो म्हणून जातो. त्या लाकडामध्ये आपण खिळा ठोकतो, भिंतीमध्ये खिळा ठोकतो, तो जातो का? त्यामध्ये अवकाश पोकळी आहे म्हणूनच जातो. लोखंडाची मोठी पहार,
एका बाजूला तापविली तर दुसऱ्या बाजूला अग्नीची उष्णता येते, ते पहारेच्या आतील अवकाशाच्या वाट्याने येते. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे, म्हणून आपण तीन चार संतवांमध्ये ते दाखले पाहिले का जिथे आकाशाचा प्रयोग केलेला आहे, है ना. किंवा न व्याप ते पंचदशीमध्ये न व्यापित्वात देशत्व आणतो, नित्यत्वात नापी कालत, है ना. तिथेसुद्धा देशकाल वस्तू भेद मावळाला आत्मानिर्वाळाला विश्वाकार हे सांगताना आकाशाचाच प्रयोग केलेला आहे. म्हणजे जिथे कुठे आपण बाबा म्हणत असतात स्मार्त प्रस्थांतरय, स्रोत प्रस्थांतरय, दर्शन प्रस्थांतरय, लघु प्रस्थांतरय, बृहत प्रस्थांतरय, वाळकरी प्रस्थांतरय, या सगळ्यामध्ये जिथे तिथे व्यापकता सांगायची असेल चैतन्याची तर दृष्टांत म्हणून आकाशाचाच प्रयोग केलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून ते म्हणतात व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. ही आकाशाची लक्षणे नीट लक्षात आल्या लक्षात ठेवल्यास चैतन्याचे चार प्रकार अगदी सहज आपल्या लक्षात येतील. म्हणजे दृष्टांत कळाला की दाष्टांत हा सहज कळतो, अन्नवे दाष्टांत कळण्याकरता दृष्टांत अलंकाराची योजना केली जाते. मग दृष्टांतामध्ये एका आकाशाचे किती प्रकार करून सांगितले आपल्याला, आता चार प्रकार करून सांगितले, त्यातलं एक आकाश घटाकाश, दोन तीन आणि चार. मग आता योग्य जोड्या जुळवा, है ना, प्रश्न आला है ना. तर मी चार चैतन्याची नावं सांगतो, तुम्ही फक्त त्या जोड्या जुळवायच्या. चार चैतन्याची नावं आहे कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. मी जर दृष्टांतात दाष्टांतात ब्रह्मचैतन्य म्हणलं तर तुम्ही कोणतं आकाश म्हणणार, महाकाश. मी जर दृष्टांतामध्ये मेघाकाश म्हणलं तर कोणतं चैतन्य म्हणणार, ईश्वर चैतन्य. मी जर म्हटलं जीव चैतन्य कोणतं आकाश म्हणणार, जलाकाश. आणि जर म्हटलं कुटस्थ चैतन्य तर घटाकाशाच्या ठिकाणी कोणतं चैतन्य घ्यायचं, कुटस्थ चैतन्य. मेघाकाशाच्या ठिकाणी कोणतं चैतन्य घ्यायचं, ईश्वर चैतन्य. ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी कोणतं, ब्रह्म महाकाश. बस बस बस, आहे ना. अशा पद्धतीने हे दृष्टांतातले चार आकाश कळाले का दाष्टांतातले चार चैतन्य कळण्याकरता सोपं जातात. दृष्टांतातलं पहिलं आकाश घटाकाश, तसं दाष्टांतातलं पहिलं चैतन्य कूटस्थ चैतन्य. आणि कूटस्थ चैतन्य म्हणजे काय असं म्हणाल तर त्याचं लक्षण आता करतात. कूटस्थ चैतन्याचे लक्षण, बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य ते कूटस्थ चैतन्य. कूटस्थ चैतन्य, कूटस्थ चैतन्य म्हणजे काय तर बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान याचं अधिष्ठान असणारं जे चैतन्य त्याला नाव काय आहे, कूटस्थ चैतन्य. इथे विकल्पाने पद घातलं, कोणतं, बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान, आहे ना. बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान असे दोन पदं घालण्याचं कारण काय अशी साहजिकच शंका येण्याची आपल्याला संभावना आहे. तर त्याचं कारण असं आहे की जीव चैतन्याचं लक्षण करणारे ग्रंथकार आहेत. जीव चैतन्याचं लक्षण करत असताना काही काही म्हणतात कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी, त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणावं जीव चैतन्य. काही म्हणतात असं नाही, मग कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारं वेष्टी अज्ञान, त्या वेष्टी अज्ञानात कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणा जीव चैतन्य. म्हणजे जीव चैतन्याचं लक्षण करत असताना जीवाचं विशेषण काही ग्रंथकार बुद्धी मानतात आणि काही ग्रंथकार वेष्टी अज्ञान मानतात, पण दोन्ही ग्रंथकार शेवटी आपलीच आहे, है ना. ज्ञानोबराची पालखी काय, तुकोबराची पालखी काय, दोन्ही जातात कुठे, गाणगापूरलाच, आपलं पंढरपूरलाच. दोन्ही पालख्या पंढरपूरलाच जातात ना, मग दोन्ही पालख्या पंढरपूरलाच जातात म्हणून आता एखाद्या आपल्याला विचारतात कोणत्या पालखीत गेलं पाहिजे, ये भाई पुमसाम व्युत्पत्ती प्रत्येकात म्हणे सहसैव प्रक्रिया अशा साध्वी ती आचार्य भाष्यतम. तुम्हाला ज्या पालखीत भजनानंदाचा आनंद घेता येतो त्या पालखीत जा, पण एखादा तरी तरी आपल्याला आग्रह करत असेल तर आपण म्हणून माऊलीच्या पालखीत जा. असं का म्हणणार, तर माऊली आई आहे, है ना. तुकोबरा आई नाही असं नाही, पण तुकोबरा थोडेसे कठोर होतात वेळप्रसंगी, नाही भिडवार तुका म्हणे सानाथोर, है ना. पण मग माऊली कसं आहे, थोडेसे अपराध झाले तरी समळून घेतात आपल्याला, म्हणे आग्रह केला तर. तसं व्यष्टी अज्ञान किंवा बुद्धी अशी विकल्पाने दोन पदं ठेवली, मग भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर दोन्ही लक्षण घेणं बरोबरच आहे, पण एखादा आग्रह धरायला लागला नाही, पण त्यातली त्यात कोणतं, त्यातली त्यात जवळचं कोणतं, तर व्यष्टी अज्ञान म्हणणं चांगलं. म्हणजे का, कारण व्यष्टी अज्ञान कारणामध्ये कार्याचा समावेश असतोच, तर व्यष्टी अज्ञानामध्ये बुद्धीचा समावेश आहेच आहे. पण व्यष्टी अज्ञान बुद्धी असं का, तर व्यक्त असणाऱ्या व्यष्टी अज्ञानाला बुद्धी म्हणतात, हे बाबा शब्द आहे. व्यक्त असणाऱ्या व्यष्टी अज्ञानालाच काय म्हणतात, बुद्धी. आणि अव्यक्त असणाऱ्या बुद्धीलाच व्यष्टी अज्ञान म्हणतात. पुन्हा एकदा काय कळलं ना, व्यक्त असणाऱ्या व्यष्टी अज्ञानाला काय म्हणतात,
बुद्धि अव्यक्त असणाऱ्या बुद्धीला काय म्हणतात व्यष्टी अज्ञान म्हणजे याचा अर्थ व्यष्टी अज्ञान आणि बुद्धी म्हणजे काय एक व्यक्त अवस्था आणि एक अव्यक्त अवस्था मग बोला एकदा अव्यक्त अवस्थेला काय म्हणणार अव्यक्त बुद्धीला काय म्हणणार व्यष्टी अज्ञान आणि व्यक्त व्यष्टी अज्ञानाला काय म्हणणार बुद्धी म्हणजे बुद्धी आणि व्यष्टी अज्ञान हे फक्त कशामुळे नाव दोन आले आहेत व्यक्त आणि अव्यक्तपणामुळे कार्य कारण कार्य आणि कारण अवस्थेमुळे बीज आणि वृक्ष आप म्हणतो ना तशी स्थिती आहे किंवा व्यष्टी अज्ञान म्हणजे जागृती आणि स्वप्न अवस्था सॉरी व्यष्टी अज्ञान म्हणजे सुषुप्ती अवस्था आणि बुद्धी म्हणजे जागृती आणि स्वप्न अवस्था किंवा व्यष्टी अज्ञान म्हणजे अभिमानी या दृष्टीने विचार केला तर पुढे येणारच आपल्याला विश्व आणि तेजस हे म्हटलं का बुद्धी विश्व आणि तेजस हे म्हटलं का बुद्धी आणि प्राज्ञ म्हणलं की व्यष्टी अज्ञान किंवा शरीर भेदाने जर आपण विचार केला तर स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हटलं की बुद्धी आणि कारण शरीर म्हटलं की व्यष्टी अज्ञान एवढंच पण शरीर शरीर रूपाने पाहिलं तर सगळीकडे ती आहेच आहे कार्य तेच कार्यच कारण रूपात शेवटी परिवर्त म्हणजे का बीज मोडे झाड होय झाड मोडे बीज समाय म्हणजे कार्याचं शेवटी कारणात रूपांतर होतं आणि कारणाचंच कार्यात रूपांतर होतं एक बीज रूप अवस्था आहे आणि एक कार्य म्हणजे वृक्षरूप अवस्था आहे म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त एवढाच त्याच्यात फरक आहे पण त्यातले त्यात एखादा जर आग्रहीच असेल तर व्यष्टी अज्ञान म्हणणं चांगलं कारण व्यष्टी अज्ञान हेच हे काय एक बीज रूप अवस्था आहे बुद्धीचा त्याच्यात अंतर्भाव असतो कारण कारणातूनच कार्य व्यक्त होतं म्हणून हे दोन पद विकल्पाने टाकले कोणती बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान आता एकदा तुम्ही बोला जर अवस्था म्हटल्या तर व्यष्टी अज्ञान म्हणलं तर कोणती अवस्था येईल सुषुप्ती अवस्था बरोबर आहे आणि बुद्धी म्हणलं तर कोणती अवस्था येईल जागृती आणि स्वप्न अवस्था बरं आता शरीर भेदाने तुम्हीच बोला व्यष्टी अज्ञान म्हणलं तर कोणतं शरीर येईल कारण शरीर आणि बुद्धी म्हणलं तर कोणतं शरीर स्थूल आणि सूक्ष्म शरीर आता अभिमानी या भेदाने बोला व्यष्टी अज्ञान म्हणलं तर कोण प्राज्ञ आणि बुद्धी म्हणलं तर कोण विश्व आणि तेजस ठीक ना पण विश्व म्हणा तेजस म्हणा आणि प्राज्ञ म्हणा स्थूल सूक्ष्म कारण शरीर म्हणा जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्था म्हणा जीव कुठल्या अवस्थेत नाही जीव कुठल्या अवस्थेत नाही तिन्ही अवस्थेत आहे जीव कुठल्या शरीरात नाही तिन्ही शरीरात आहे जीव कुठल्या अभिमानात नाही तिन्ही अभिमानात आहे आणि मग अशी विकल्पाने पद का टाकली पुढे येणारच आहे हा विचार तर एखादा जर आपण असंच लक्षण केलं की बुद्धी त्याचं अधिष्ठान कुठस्थ चैतन्य त्यात पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणा जीव असं म्हणलं तर तुम्हीच बारकाने सांगा आता दोन अभिमाने बोलले होते कोणते बुद्धी म्हणलं की विश्व आणि तेजस बोललेत कोण बोलले नाही प्राज्ञ बोलले नाही कारण प्राज्ञ कुठले येतो व्यष्टी अज्ञानात आहे ना आणि जीव तिथे नाही का मग एखादा काय म्हणेल अहो तुम्ही बुद्धी मानता म्हणजे प्राज्ञ आपलं बुद्धी मानता म्हणजे विश्व आणि तेजस यावरती तुम्ही केलेलं जीवाचं लक्षण जातं बुद्धिविशेषण मानलं तर पण कोणावर जात नाही प्राज्ञस्वरूप जीवावर जात नाही म्हणजे प्राज्ञस्वरूप जीवावर जीवाचं केलेलं जे लक्षण आहे त्यावर अव्याप्ती नावाचा दोष येतो आणि हा दोष पुढे येणार आहे म्हणून त्यावेळेला हेच उत्तर देणार आहे म्हणून आम्ही विकल्पाने पट टाकलेलं आहे बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान याचा विशेष खुलासा पुढे आपल्याला येणारच आहे बघा कुठस्थ चैतन्याचे लक्षण बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य त्याला कुठस्थ चैतन्य म्हणतात आता याचं स्पष्टीकरण कुटस्थाच्या लक्षणात बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अशी दोन पद ग्रंथकाराने विकल्पाने घातली ठीक ना बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अशी दोन पद कशी घातली विकल्पाने म्हणजे दोहीपैकी कोणतंही एक पद तुम्ही स्वीकारू शकता बुद्धी म्हटलं बुद्धीचं अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य आणि व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य मग नेमकं व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य का बुद्धीचं अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य दोघांचंही अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य कारण दोहीपैकी कोणतंही घेतलं तर काही वावग होत नाही पण तरी तुम्ही हे दोन पद विकल्पाने का टाकले मग असं एखादा म्हणेल तर त्याचं उत्तर देतात याचे कारण असे की वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार जीवाचे विशेषण काय मानतात बुद्धी मानतात मग त्यांच्या मताने पाहिलं तर कुटस्थ चैतन्याचं लक्षण काय होईल बरं बुद्धीचं अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य जे जीवाचं विशेषण काय मानतात बुद्धी मानतात जे ग्रंथकार त्यांच्या मतामध्ये हे लक्षण होईल आणि काही ग्रंथकार जीवाचे विशेषण व्यष्टी अज्ञान मानतात काही ग्रंथकार म्हणतात नाही जीवाचं विशेषण काय घ्या
वेष्टी अज्ञान घ्या म्हणजे काय कारण का प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षणाचे अव्यक्ती दोष होतो म्हणून वेष्टी अज्ञान घ्या असं म्हणेल. मग त्यांच्या मतामध्ये कुठस्थ चैतन्याचं लक्षण काय होईल? वेष्टी अज्ञानाचं अधिष्ठान जे चैतन्य त्याचं नाव कुटस्थ चैतन्य. आता भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचे म्हणणे खरे आहे. आता भिन्न भिन्न दृष्टी कोणत्या? आपण आताच तीन दृष्टी पाहिल्या, एक अवस्था भेदाने, दुसरं शरीर भेदाने आणि तिसरं अभिमानी या भेदाने. असं पाहिलं तर भिन्न भिन्न दृष्टीने पाहणं दोघांचं म्हणणं काय खरंच आहे. भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचे म्हणणे खरे आहे म्हणजे जीवाचं विशेषण जे वेष्टी अज्ञान मानतात त्यांचंही म्हणणं खरं आहे. कशाच्या दृष्टीने? प्राज्ञस्वरूप जीव, नंतर सुषुप्ती अवस्था आणि नंतर कारण शरीर. या दृष्टीने पाहिलं तर वेष्टी अज्ञान जे बोलतात त्यांचं म्हणणं खरं आहे. नंतर जे जीवाचं विशेषण बुद्धी मानतात त्यांच्या दृष्टीने स्थूल सूक्ष्म शरीर शरीर रूपाने पाहिलं तर, नंतर जागृती स्वप्न अवस्था अवस्था रूपाने पाहिलं तर, आणि प्रा विश्व आणि तेजस अभिमानी रूपाने पाहिलं तर त्यांचं म्हणणं खरं. म्हणून भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर दोघांचं म्हणणं खरंच आहे. वेष्टी अज्ञान मानणं हेही खरं आहे आणि बुद्धी मानणं हेही खरं आहे. व्यक्त अवस्था म्हटलं तर कोण म्हणणं घेणं खरं आहे? बुद्धी. आणि अव्यक्त अवस्था म्हटलं तर वेष्टी अज्ञान. कारणरूप अवस्था म्हटलं तर वेष्टी अज्ञान आणि कार्यरूप अवस्था म्हटलं तर बुद्धी. आणि प्रतीतीला आपल्याला ज्या अवस्थेत प्रतीती येते आहे ना, मग बुद्धी म्हणणं. आणि प्रतीती येत नाही पण मानली पाहिजे वेष्टी अज्ञान म्हणणं आहे ना. भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर दोघांचं म्हणणं खरंच आहे. भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचे म्हणणे खरे आहे. सूक्ष्म विचाराने पण तरीही सूक्ष्म विचाराने केले तर वेष्टी अज्ञान विशेषण मानणे चांगले. का बरं? कारण वेष्टी अज्ञान एक मानलं ना तर बुद्धी वेगळं मानण्याची गरज नाही. कारण वेष्टी अज्ञानामध्ये त्या बुद्धीचा अंतर्भाव आहेच आहे. कारण कारण कारणामध्ये कार्य अंतर्भूत असतंच. बीजामध्ये वृक्ष हा असतोच आणि वागवायला सोपं कोण काय जातं? बीजच वागवायलाही सोपं जातं. म्हणून वेष्टी अज्ञान म्हणणं चांगलं आहे. कारण वेष्टी अज्ञानात जीवत्वाचे काय आहे? बीज आहे. आणि बुद्धीत जीवत्व कसं आहे? स्पष्ट आहे. मग अनुभूती घ्यायची असेल पाहायचं असेल तर बुद्धी म्हणा, आणि बीजरूपाने विचार करायचा असेल तर वेष्टी अज्ञान म्हणा. असो, ज्यांचे मतात जीवाचे विशेषण फक्त बुद्धी आहे, ज्या ग्रंथकाराच्या मतात जीवाचं विशेषण फक्त काय आहे? बुद्धी आहे, म्हणजे काय मानत नाही ते. बरं, नाही मानलं तरी चालेल का? चालेल. कारण अहो त्या वेष्टी अज्ञानालाच त्याच्या कार्यरूप अवस्थेला किंवा व्यक्त अवस्थेला काय म्हटलेलं आहे? बुद्धी म्हटलेलं आहे, है ना. म्हणून तेही म्हटलं तरी चालेल. मग ज्यांचे मतात जीवाचे विशेषण फक्त बुद्धी आहे त्यांच्या मताने कुटस्थाचे लक्षण बुद्धी अधिष्ठान चैतन्य असे होईल. बरं, आणि ज्यांच्या मतात जीवाचे विशेषण काय फक्त वेष्टी अज्ञान तेही म्हटलं तरी चालेल. कारण बुद्धीची कोणती अवस्था घेतली त्यांनी? बीजरूप अवस्था. बुद्धीची कोणती अवस्था घेतली? अव्यक्त अवस्था. बुद्धीची कोणती अवस्था घेतली? जी कारणरूप अवस्था आहे ती घेतलेली आहे. म्हणून तेही म्हटलं तरी चालेल. पण मग जे वेष्टी अज्ञान म्हणतात त्यांच्या मताने कुटस्थाचं लक्षण होईल. वेष्टी अज्ञानाचं अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य. जे बुद्धी घेतात त्यांच्या मतात होईल बुद्धीचं अधिष्ठान जे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य. आणि जे दोन्ही घेतात त्यांच्या मतात वर केलेलं बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान याचं जे अधिष्ठान चैतन्य त्याचं नाव कुटस्थ चैतन्य. मग ज्यांच्या मतात जीवाचे विशेषण वेष्टी अज्ञान आहे त्यांच्या मतात कुटस्थाचे लक्षण वेष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य असे होईल. त्या दोन्ही मतांना विरोध राहू नये. कारण दोन्ही शेवटी कोणाचे आहेत? आपलेच आहेत. वेदांत विषयावरच ग्रंथ लिहिणार आहेत. बरं, निर्दुष्ट आहे दोघांचंही मत, म्हणून त्या दोघांच्याही मताला विरोध राहू नये. अविवादो अविरोधश्च असं लक्षण आम्ही करतो. मग त्या दोन्ही मताला विरोध राहू नये म्हणून आम्ही बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे जे अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य असे लक्षण केले आहे. एकंदर हे लक्षण दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? घटाकाशाच्या ठिकाणी. घटाकाश म्हणजे काय? पाण्याने पूर्ण भरलेला घट आहे ना, त्याच्यामध्ये असणारी जेवढी पोकळी आहे म्हणजे व्यापक आकाशाच्या जेवढ्या भागाला घटाने मर्यादित केलं जेवढ्या पोकळीला त्याचं नाव आहे घटाकाश. तसं व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या जेवढ्या भागाला अंतकरणरूपी घटाने मर्यादित केलं त्याच्या अधिष्ठान असणाऱ्या तेवढ्या भागाला काय नाव आहे? कुटस्थ चैतन्य. किंवा व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या जेवढ्या भागाला वेष्टी अज्ञानरूपी घटाने मर्यादित केलं त्या अधिष्ठान चैतन्याला नाव आहे कुटस्थ चैतन्य. ठीक ना. आता दुसरा चैतन्य आहे कोणतं?
जीव चैतन्याचं लक्षण काय आहे? जीव चैतन्याचं लक्षण वर सांगितलेले कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतकरणात आहे ती बुद्धी किंवा अंतकरण व त्या बुद्धीत किंवा अंतकरणात चैतन्याचे प्रतिबिंब या त्या प्रतिबिंबाला दुसरं नाव आहे चेदाभास फल वगैरे असेही म्हणतात. हे तीन मिळून जीव चैतन्याचे लक्षण झाले. एवढं फार लईच घोटाळ्यात पडल्यासारखं वाटतं. किती पद आले आहे ना. त्यापेक्षा सोपं असं म्हणा व्यापक असणारं कुटस्थ चैतन्य. म्हणजे व्यापक म्हणताना ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य एकच. मग असं म्हणा कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याचं नाव जीव चैतन्य. किंवा दुसरं पद म्हणायचं तर व्यापक आपलं कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारं अंतकरण आणि त्या अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चेदाभास छाया फोल आभास त्याला म्हणतात जीव चैतन्य. ठीक ना. खरं जीवत्व कशामध्ये आहे तिथे? ते चेदाभास प्रतिबिंब आभास याच्यातच आहे. पण खरं जीवत्व जरी त्याच्यात असलं तरी ते एकट्याला जीव चैतन्य म्हणू शकत नाही. का बरं? जसं उदत अग्नी धान्य झाल्याघडे पाक एकाविन एक कामा नाही. पाक म्हणजे स्वयंपाक आहे ना. स्वयंपाक ही संज्ञा उदक अग्नी धान्य तिन्ही एकत्र आल्याच्या नंतरच येते. हे तिघे वेगवेगळे आहेत तोपर्यंत त्याला उदक धान्य अग्नी अशा संज्ञा आहे. पण तिघे एकत्र आले की त्याला पाक ही संज्ञा आहे. तसं जीवत्व जरी या छेदाभासातच मुख्य असलं स्पष्ट असलं तरी सुद्धा छेदाभास कोणाचा म्हणलं तर कोणाकडे जावं लागेल? कुटस्थ चैतन्याकडे. आणि कोणात पडला? कोणाकडे यावं लागेल? बुद्धीकडे आहे ना. म्हणजे थोडक्यात बाबा म्हणत असतात छेदाभासाची आई आहे कोण? बुद्धी. आणि छेदाभासाचा बाप आहे कोण? कुटस्थ चैतन्य. छेदाभासाची आई कोण आहे? बुद्धी. आणि छेदाभासाचा बाप कोण आहे? कुटस्थ चैतन्य. मग चिदाभास आणि मी बापाचं म्हणावं का आईचं म्हणावं? नाही म्हणायचं आता दोघांचं म्हणावं. पण जसं त्यांनी खरं तादात्म्य कोणाशी करावं? बापाशी करावं का आईशी करावं? अरे राम आता बाप आईशी करावं म्हणणं म्हणजे दिवाळखोर बुद्धीचं प्रदर्शन. आईचं कधीच म्हणू नये. शाळेत सुद्धा गेल्याच्या नंतर आई जरी 9 महिने 9 दिवस बाळाला आपल्या उदरात वाहते पण शाळेत गेल्याच्या नंतर बापाचं नाव पुढे लावतं का? आईचे बापाचेच नाव लावतात. म्हणून चेदाभासाने कोणाचं म्हणावं? मी बापाचा आहे. बाप कोण त्याचा? म्हणजे मी कुटस्थाचा आहे असं त्याने म्हणावं. असं म्हणला तर संसार बंधनातून तू मुक्त होईल. पण तो असं म्हणत नाही. तो कोणाचा म्हणतो? मी आईचा म्हणतो. म्हणून तर बंधनात पडतो आहे ना. त्यांनी आईचा म्हणू नये म्हणजे बुद्धीचा म्हणू नये. बुद्धीचे धर्माचं तादात्म्य आपल्या ठिकाणी घेऊ नये. घेतलं म्हणून तर पुनरपी जननम पुनरपी मरणम मग संसार सिंधू आदुस्तर आहे ना. म्हणून त्यांनी कायम कोणाचा बाबा म्हणत असतात. म्हणून त्यांनी कायम व्यवहारातही बघा एखाद्या लेकरांनी मी आईचा 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 तो आहे प्रेमाने म्हणला तरी त्यांनी व्यवहारात जर त्याला बापाच्या प्रॉपर्टीचा हक्कदार मालक व्हायचा असेल तर त्यांनी मी बापाचा असंच म्हणावं आहे ना. कारण बापाचं म्हणल्याच्या नंतर प्रॉपरच्या प्रॉपर्टीचा तो मालक होईल. त्याने तुम्ही आईचा आईचा म्हणत असेल तर बाप म्हणेल चाल तुला खडक्या देत नाही असं होईल ना. तसं व्यवहार आहे. म्हणून चिदाभासाची आई कोण? बुद्धी आहे. आणि चिदाभासाचा पिता बाप कोण? कुटस्थ आहे. म्हणून जीव म्हणलं तर कोण येईल? हे तिघे येतील आहे ना. म्हणून चेदाभास पडला कोणा तर जावं लागेल बुद्धीत आणि चेदाभास पडला कोणाचं तर बिंबरूप यावं लागेल कुटस्थाकडे. म्हणून हे तिघं एकत्र आले तर जीव म्हणता येईल. म्हणून पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामीचा जीव चैतन्याचं लक्षण करताना एक जगप्रसिद्ध श्लोक आहे आपण नेहमी पाठात ऐकतो. चैतन्यम यद अधिष्ठानम लिंग देहस्य पुन्हा चिच्छाया लिंग देहस्था तत्संगो जीव उच्यते आहे ना. म्हणजे अधिष्ठान कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारं बुद्धी किंवा अंतकरण त्या बुद्धी किंवा अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव चैतन्य असं म्हणतात. फक्त तिथं थोडं स्पष्टीकरण करताना काय म्हटले त्या प्रतिबिंबालाच एक नाव दिलं चेदाभास किंवा छाया किंवा आभास आहे ना. आणि आणखी एक त्या बुद्धीत किंवा अंतकरणात म्हणत असताना ते बुद्धी किंवा अंतकरण कोणतं घेतलं ज्याच्यामध्ये अनंत जन्माचे काय आहे वासना आहे किंवा कर्माचे संस्कार आहे असं तरी का म्हटले? याचं कारण आपण नेहमीप्रमाणे ऐकतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेचा संग होय अंतकारी तरी तपवळी जन्मधरी असं म्हटलंय ना. वासना प्रक्षय मोक्ष असंही म्हटलंय. वासना आहे तोपर्यंत बंधन आहे आणि वासना गेली की मुक्ती झाली आहे ना. म्हणून वासना असा शब्द प्रयोग केला. आणि दुसरा कर्म आगा कर्मी जाई कुरावे कुरवते कर्म भोगाय केले कर्म झाले त्याची भोगा आले म्हणून ते कर्म किंवा वासना म्हटले. कारण जीवाच्या जन्माला कारण अज्ञान आहे कर्म आहे वासना आहे पूर्वजन्मीचं पाप आहे ना. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारले म्हणून ते शब्द त्यांनी ग्रंथकाराने चालू चालूमध्ये घातलेत.
परंतु एकंदर जीव चैतन्याचं लक्षण काय झालं, कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारी बुद्धी किंवा अंतकरण, आणि त्या बुद्धी किंवा अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव चैतन्य, आणि त्या चिदाभासाला दुसरं नाव काय आलं, फल, आभास, छाया, प्रतिबिंब हे एका अर्थवाचे शब्द आहे. आणि त्या अंतकरण किंवा बुद्धीमध्ये आणखी कोणत्या दोन गोष्टी सांगितल्या, अनंत जन्माचा वासना किंवा कर्माचे संस्कार. वासना किंवा कर्माचे संस्कार, वासना म्हणले कर्म वासना राहतात, पण कर्माचे संस्कार असा शब्द का वापरला, कारण कर्म आपमागेच पाहिलं, कर्म झालं की ते लागलीच नष्ट होतं, पण त्या कर्माचे काय असतात अंतकरणावर संस्कार. संस्कार म्हणजे काय हो, ज्ञानाची असणारी सूक्ष्म अवस्था किंवा ज्या ज्या पदार्थाची ती सूक्ष्म अवस्था अंतकपटलावर कोडलेली असते त्यालाच आपण संस्कार असं म्हणतो. आता बघा जीव चैतन्याचे लक्षण, वर सांगितलेले कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतकरणात असतात, चैतन्याची प्रति बुद्धीत किंवा अंतकरणात आहेत, ती बुद्धी किंवा अंतकरण व त्या बुद्धीत किंवा अंतकरणात चैतन्याचे प्रतिबिंब, यासच त्या प्रतिबिंबासच छेदावास असे म्हणतात. आणि एकंदर हे तीन मिळून जीव चैतन्याचे लक्षण. आता यामध्ये फक्त आभासासच जीव म्हणत नाहीत, जीवत्व आभासात नाही का, आहे, पण तरी आभासासच फक्त जीव म्हणू शकत नाही. का, त्याचं कारण उदाहरण देतात, ज्याप्रमाणे घटाकाश सहित आकाश प्रतिबिंबास जलाकाश म्हणतात. जलाकाशात आपण किती गोष्टी पाहिल्या, तीन, एक घट, दोन त्यामध्ये स्थित असणार, आणि त्या जलामध्ये आकाशाचं तिघाला मिळून काय म्हटलं आपण, आहे ना, मग तिथे जलाकाश नुसतं त्या प्रतिबिंबाला म्हटलो का जलात पडलेल्या, नाही, त्या तिघाला मिळूनच काय म्हटलं आपण जलाकाश. तसं इथे घटस्थानी कोण आहे, कुटस्थ चैतन्य, वा, आणि जलस्थानी कोण आहे, बुद्धी किंवा अंतकरण, आणि प्रतिबिंबस्थानी कोण आहे, तुचिताभास आहे, म्हणून तिघाला मिळून काय म्हणतात जीव चैतन्य. ज्याप्रमाणे घटाकाशसहित आकाश प्रतिबिंबात जलाकाश म्हटले आहे त्याप्रमाणे कुटस्थसहित चिदाभासाला काय म्हटलेलं आहे, जीव किंवा जीव चैतन्य असे म्हणतात. आता बघा या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते. इथे एक बारकावा देतात, या लक्षणामध्ये बुद्धीमध्ये कोणाचं प्रतिबिंब म्हटलं आपण, कुटस्थाचं, कोणाचं नाही असं ठरतं, ब्रह्माचं, म्हणजे ब्रह्म आणि कुटस्थ याचा अर्थ दोन आहेत, बोला ना, दोन नाहीत ती एकच आहेत, पण मग इथे कुटस्थाचं प्रतिबिंब आहे असं म्हणतात, कोणाचं नाही असं ठरतं म्हणतात, ब्रह्माचं, असं का बरं म्हटले असावे, हा, कारण सामान्यतः जर आपण पाहिलं तर सगळ्याच ब्रह्माला आपण कुटस्थ नाही म्हणत, सगळ्याच आकाशाला आपण घटाकाश नाही म्हणत, कोणत्या आकाश, कोणत्या म्हणजे पोकळीलाच आकाश, आकाश म्हणजे पोकळी अवकाश, पण सगळ्याच अवकाशाला आपण घटाकाश म्हणतो का, कोणत्या अवकाशाला घटाकाश म्हणतो, जेवढ्या पोकळीला आकाशाला त्या घटाने मर्यादित केलेले तेवढ्याच, तसं सगळ्याच चैतन्याला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो, पण सगळ्या चैतन्याला कुटस्थ चैतन्य म्हणतो का, नाही. मग जेवढ्या सर्व व्यापक चैतन्याच्या जेवढ्या भागाला त्या बुद्धीने किंवा अंतकरणाने मर्यादित केलं किंवा बुद्धी किंवा अंतकरणाला जे अधिष्ठानभूत झालं जेवढं चैतन्य, तेवढ्या चैतन्याला काय संज्ञा दिली आपण, कुटस्थ चैतन्य संज्ञा दिलेली आहे सगळ्यालाच, नाही, म्हणून मग बिंब आपलं त्या अधिष्ठान स्थानी कोण स्वीकारलेलं आपण, कुटस्थ ना, म्हणून प्रतिबिंब सुद्धा कोणाचं म्हणलं पाहिजे, भले कुटस्थ म्हणजे ब्रह्मचैतन्य आहे तरी सुद्धा इथे प्रक्रियेच्या भाषेत सगळेच ब्रह्मचैतन्य, सगळ्यालाच आपण ब्रह्मचैतन्य म्हणत नाही, अधिष्ठान स्थानी जेवढा भाग आहे त्या बुद्धीची किंवा अंतकरणाच्या तेवढ्या भागाला आपण कुटस्थ हे संज्ञा दिली ना, म्हणून त्या कुटस्थाचंच प्रतिबिंब म्हटलं पाहिजे, कोणाचं म्हणता कामा नये, ब्रह्मचैतन्याचं म्हणता कामा नये. पण तुम्ही म्हणत असाल अहो ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य एकच आहे, त्या अर्थी आम्ही ब्रह्मचैतन्यच म्हणतो, तर मग म्हटलं चालेल की नाही, चालेल, जाणून म्हटलं तर चालेल, पण न जाणता प्रक्रियेच्या भाषेत तुरुत एवढ्याच लक्षणाचा विचार करत असताना तिथे आपण कोणाचं प्रतिबिंब म्हटलं पाहिजे, कुटस्थ चैतन्याचंच प्रतिबिंब म्हटलं पाहिजे, कशामध्ये, बुद्धी किंवा अंतकरणामध्ये, ठीक ना, बघा या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, कोणाचे नाही, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते. असं तुम्ही का बोलता, ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य एकच आहे ना, मग असं तुम्ही का बोलता असं एखादा म्हणू शकतो, तर त्याचं उत्तर देतात, कारण बिंबरूप आपण ब्रह्म नाही स्वीकारलं, बिंबरूप कोण स्वीकारलेला आहे,
कुटस्थ स्वीकारलेलं आहे. म्हणून बिंबरूप जो स्वीकारला त्याचंच प्रतिबिंब म्हटलं पाहिजे, कारण बिंबरूप कुटस्थ सांगितलं आहे. उदाहरण देतात, पाण्यात जसे सूर्य. हा पण आता इथे काय म्हणेल, आता प्रतिबिंब प्रतिबिंब बिंब प्रतिबिंब दोन शब्द आले आपल्याला, आहे ना. मग आता हा काय आहे, आरसा आहे. इकडे बघा, हा काय आहे, आरसा आहे. आता प्रतिबिंब आपण दोन प्रकारचं आतापर्यंत पाहत आलो. वर चंद्र असतो, खाली पाण्याने भरलेला घटा असतो, आणि मग वरच्या असणाऱ्या चंद्राचं घटस्थिती ज्याला काय म्हणतो, प्रतिबिंब. किंवा दुसरं समोर दर्पण म्हणजे आरसा आहे, इकडे मुख आहे, या मुखाचं प्रतिबिंब या आरशात. मग तसं आपल्याला काय वाटेल, खाली बुद्धी किंवा अंतकरण आहे, आहे ना, आणि त्याच्यामध्ये सत्वगुण रूपी जल आहे, आणि वर कोण आहे, कुटस्थरूपी चंद्र किंवा सूर्य आहे, त्याचं त्यात पडलेलं प्रतिबिंब. पण असा इथं प्रतिबिंब शब्दाचा अर्थ नाही. किंवा दुसरं काय म्हणाल, समोर बुद्धी किंवा अंतकरण आहे, आणि इकडे कोण आहे, मुखासारखं कुटस्थ चैतन्य आहे, आणि त्याचं त्यात प्रतिबिंब पडतं, असाही इथे प्रतिबिंब शब्दाचा अर्थ नाही. आणि प्रतिबिंब शब्द तर प्रयोग केला, मग इथे प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे कसा, तर समीप देशवर्ती म्हणून आध्यासिक तादात्म्य संबंध आपण कायम ऐकतो, म्हणजे ते आहे ना. तसं मग कसं आहे, आपण कालच पाहिलं अन्योन्य अध्यास, आहे ना. मग इथे काय, कुटस्थ चैतन्य आहे, त्याच्याजवळच कोण आहे, बुद्धी आहे. मग याहीपेक्षा अजून जवळ म्हणा तर दृष्टांत पाहिला पहा, म्हणजे तो आपण तिथे कोणता अध्यास पाहिला होता, संसर्ग अध्यास. तीन अध्यास आपण पाहून आलो, स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास, अन्योन्य अध्यास. स्वरूपाध्यासाकरता रज्जू सर्पाचा दृष्टांत, अन्योन्य अध्यासाकरता भ्रमर आणि त्या पोपटाचा दृष्टांत, आणि संसर्गाध्यासाकरता दृष्टांत पाहिला होता आपण जपाकुसुम आणि स्फटिकाचा, आहे ना. मग ते जपाकुसुम आणि स्फटिक ते दोघं एका देशात आहेत, आहे ना. मग इकून हे जपकुसुमाचं फूल आहे, इकून हा पांढरा शुभ्र स्फटिक आहे, आणि तिकून पाहिल्याच्या नंतर स्फटिक पांढरा आहे आपल्याला माहिती नाही का, पण तरी सुद्धा आपल्याला पांढरा स्फटिक पांढरा दिसतो का तांबडा दिसतो, आहे ना. मग त्या तांबडेपणा कोणाचा आहे, जास्वंदीच्या फुलाचा आहे, वाटला कोणाचा, स्फटिकाचा. म्हणजे याची लालिमा याच्या ठिकाणी दिसते, आहे ना, पण ती पुन्हा आणखी वेगळ्या रूपाने अजून ती भडक दिसते. मग तसं या ठिकाणी समीप देशवरती आध्यासिक तादात्म्य संबंध झाल्यामुळे कोण कोण आहे, कुटस्थ चैतन्य आणि बुद्धी किंवा अंतकरण आहे. मग त्या कुटस्थ चैतन्याची असणारी सत्तास्फूर्ती त्या बुद्धीच्या ठिकाणी प्रतीतीला येणं यालाच या ठिकाणी प्रतिबिंब असं म्हटलेलं आहे. किंवा आणखी सामान्य प्रकाश आहे, हा सामान्य प्रकाश आहे, म्हणजे कोणाचा, आता कल्पना करा हा कंदील आहे, आहे ना, ही टिमटिमती ज्योत आहे, आणि या टिमटिमत्या ज्योतीवर तो प्रकाश विशेष रूपाने फाकण्याकरता आपण कंदिलाचा काच उजळतो आणि त्यावरती ठेवतो. मग कंदिलाचा काच उजळून ठेवल्याच्या नंतर एकदम तो प्रकाश असा फाकला जातो, अगोदर तो प्रकाश असा फाकला जात नाही, पण ते कंदिलाचा काच उजळून ठेवला की लगेच तो प्रकाश फाकतो. म्हणजे तो प्रकाश काय झाला, सामान्य असणारा विशेष भावाला आला, नाही ना. तशी इथं ज्योत स्वरूपातला प्रकाश कोण, सत्सामान्य असणारा कुटस्थ चैतन्याचा प्रकाश, आणि त्यावर उजळून ठेवलेला काच म्हणजे कोण, बुद्धी किंवा अंतकरण. त्यातलं उजळणं कोणतं, शुद्ध सत्वात्मकपणा, कारण पंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून बनलेले अंतकरण किंवा बुद्धी आहे, आणि सत्वासन जे आहे ते ज्ञानम. मग ते उजळून ठेवल्याच्या नंतर त्या चैतन्यातली असणारी सामान्य सत्तास्फूर्ती या बुद्धी किंवा अंतकरण रूपी काचाद्वारा विशेष भावाला येणं यालाच या ठिकाणी प्रतिबिंब असं म्हणतात. म्हणून प्रति म्हणजे आपल्याला असं वाटू नये का बुद्धीपासून कुटस्थ चैतन्य काहीतरी असं दूरवर आहे, उंचीवर आहे, आणि त्याचं त्यात प्रतिबिंब पडलं असाही अर्थ घेऊ नये. किंवा बुद्धी आणि कुटस्थ चैतन्य समोरासमोर आहे दर्पण आणि मुखासारखे, आणि त्याचं कुटस्थरूपी बिंबाचं दर्पण रूपी बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडलं असा प्रतिबिंब शब्दाचा अर्थ घेता कामा नाही, ठीक ना, तीच गोष्ट सांगतात. या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते, कारण बिंबरूप कुटस्थ सांगितलं आहे. आता इथून पुढे बघा, आपल्याला असं वाटण्याची संभावना आहे, काय, पाण्यात जसे सूर्याचे, पाण्यात कशाचं प्रतिबिंब पडतं, सूर्याचं, म्हणून सूर्य खाली असतो पाणी वर असतं, बरोबर की नाही, हा हा, म्हणजे तुम्ही ऐकताय, सूर्य वर असतो आणि पाणी खाली असतं, तसं आपल्याला काय वाटेल, इथे सूर्य म्हणजे कोण, कुटस्थ, आणि पाणी जिच्यात आहे ती बुद्धी, आहे ना, ती खाली आहे, आणि मग ते वर कुटस्थरूपी सूर्याचं बुद्धिरूपी पाण्यामध्ये खाली काय पडलं, प्रतिबिंब पडलं असं आपल्याला वाटेल, पण असा इथं प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे का, नाही. नंतर
आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब पडते, समोर कोण असतो? आरसा. आणि त्याच्यात कोणाचं प्रतिबिंब पडतं? मुखाचं. मग मुख म्हणजे कोण? बिंब. आणि आरशात पडलं ते प्रतिबिंब, म्हणजे हे दोन्ही कोण आहेत? समोरासमोर आरसा आणि दर्पण. आरसा आणि दर्पण एकच झालं. कुटस्थ आणि ते मुख आणि दर्पण हे जसे समोरासमोर आहे तसं आपल्याला काय वाटेल? इकडे मुखस्थ आणि कोण? कुटस्थ. आणि दर्पणस्थ आणि कोण? बुद्धी किंवा आरसा. हे समोरासमोर आहे आणि त्याचं परस्परात पर बिंबरूप असणारं कुटस्थाचं दर्पणरूपी बुद्धी किंवा अंतकरणात प्रतिबिंब पडतं असं आपल्याला वाटेल, पण असं इथं प्रतिबिंब शब्दाचा आशय आहे का? नाही. तीच सांगतात. म्हणून म्हणतात, पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर म्हणजे सूर्यासारखा, किंवा बुद्धीपासून बुद्धीच्या समोर म्हणजे आरशासारखा आहे ना, कुटस्थ असून त्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय ग्रंथकाराचा नाही. मग अभिप्राय काय, कसा येतो? ती गोष्ट सांगताना म्हणतात, ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता. लाल रंगाच्या फुलावर कोण ठेवला आपण? स्फटिक ठेवला. मग स्फटिक ठेवला असता स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो. तांबडेपणा आहे जास्वंदीच्या फुलाचा, आणि कुठे दिसून येतो? स्फटिकामध्ये. म्हणजे एकाच्या धर्माची एकाच ठिकाणी प्रतीती येते आहे ना, संसर्ग अध्यासात. तसं या ठिकाणी आता स्फटिकाच्या ठिकाणी कोण घेणार आपण सिद्धांतात? नाही, बुद्धी किंवा अंतकरण. स्फटिकाच्या ठिकाणी कोण घेणार? बुद्धी किंवा अंतकरण. आणि त्या जास्वंदीच्या फुलाच्या ठिकाणी कोण घेणार? कुटस्थ चैतन्य. आपल्याला विपरीत वाटेल पण असंच येत आहे. ते बुद्धीच्या ठिकाणी कोण घेणार? स्फटिक. आणि त्या फुलाच्या ठिकाणी कोण घेणार? कुटस्थ किंवा कुटस्थच. म्हणजे कुटस्थ किंवा मग त्याची वेगवेगळी नावं असतात, कुटस्थ. मग त्या कुटस्थरूपी हा कुटस्थरूपी चैतन्याचे म्हणजे त्या जास्वंदीच्या फुलाचे कोणती लालिमा आहे? सत्तास्फूर्ती ही लालिमा असती भाती प्रियत्वरूपी लालिमा. ती कोणाच्या ठिकाणी दिसती? तर बुद्धी किंवा अंतकरणरूपी स्फटिकाच्या ठिकाणी दिसते. त्याची ती आहे का? नाही, पण त्याची ती आपल्याला प्रतीतीला येते. हा या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय आहे. स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो, तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे. मग तो स्फटिकातला असणार तांबडेपणा कोणाचा? फुलाचा. आणि दिसतो कोणाच्या ठिकाणी? म्हणजे तो फुलाचा तांबडेपणा स्फटिकाच्या ठिकाणी दिसतो, तो जास्वंदीच्या फुलाचा तिकडे दिसायला लागला ना, हे त्याचं प्रतिबिंब. तसं आपण आत्ताच बोला एकदा, स्फटिकाच्या ठिकाणी कोण घेतलं? बुद्धी किंवा अंतकरण. आणि त्या जास्वंदीच्या फुलाच्या ठिकाणी कोण घेतलं? कुटस्थ चैतन्य. आणि कुटस्थ चैतन्याची काय आहे? सत्तास्फूर्ती आहे ना, पण ती वाटते कोणाची आपल्याला? आहे कोण? कुटस्थ चैतन्य. आहे कोण वाटतं? बुद्धी. आहे कोण? ज्ञान कोणाचं होतं? कुटस्थ चैतन्याचं. पण होतं कोणाचं वाटतं? बुद्धीचं. आणि आनंद कोणाचा? कुटस्थ चैतन्याचा. पण वाटतो कोणाचा? बुद्धीचा. म्हणजे अस्थिभाती प्रियत्व ते आहे कुटस्थ रूपी जास्वंदीच्या फुलाचं, पण वाटतं बुद्धिरूपी स्फटिकाचं. हेच इथलं प्रतिबिंब आहे, ठीक ना. याच्या धर्माची प्रतिती इकडे आपल्याला येते. मग त्याचप्रमाणे कुटस्थाच्या आश्रयावर असणारी बुद्धी किंवा अंतकरण त्या बुद्धीत त्यात कुटस्थाची प्रकाशता म्हणजे सामान्य असणारं विशेष भावाला येणं. म्हणजे पहिलं चैतन्य जे ध्रुव मात्र सत्सामान्य प्रकाश होता त्याचा अस्थिभाती प्रियत होतं ते प्रतितीला येत होतं का? नाही. आणि बुद्धीमुळे ते काय होऊ लागलं? ते प्रतितीला येऊ लागलं, म्हणजे ते विशेष भावाला आलं. आणि ही त्याची जी विशेषता त्याचंच नाव इथे प्रतिबिंब असं आहे. मग म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता तेच कुटस्थाची या ठिकाणी काय आहे? प्रतिबिंब आहे. सामान्य प्रकाशात स्वच्छ उपाधीचा अहो म्हणले, पण जरी सामान्य असलं तरी ते विशेष भावाला कसं येईल? ते सामान्य तर सामान्यच ना, ते कसं विशेष भावाला येईल? तर त्याच्याकरता म्हणतात बघा ना, त्या दिव्याचा प्रकाश अगोदर सामान्यच असतो की नाही, पण तो उपाधीमुळे विशेष भावाला येतो. तो काच उजळून ठेवल्यामुळे तो प्रकाश आणखी पाकतो. तसं चैतन्याची सत्तास्फूर्ती अगोदर ती सामान्याच्या नंतरही सामान्य आहे, पण ती सामान्य असणारी विशेष भावाला प्रतीतीला येते. कशामुळे? या बुद्धिरूपी किंवा अंतकरणरूपी काच या उपाधीमुळे. ती गोष्ट सांगतात. सामान्य प्रकाशाचा स्वच्छ उपाधीचा संबंध झाला असता तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते, म्हणजे तो सामान्य असणारा प्रकाश पुन्हा विशेष भावाला येतो. ध्वनी सुद्धा बघा, एखादा ध्वनी आहे ना, म्हणजे आवाज हा सामान्य असतो,
पण त्याला विशेष एखाद्या उपकरणाचा संबंध झाला की तो विशेष भावाला येतो. तुम्ही अगोदर एखादा जो साऊंड असतो ना तो असा सामान्य ठेवा, त्याचा आवाज एवढा विशेष येणार नाही. पण एक मटका घ्या, त्याचा वरचा आवरण फोडून तो मटका त्या साऊंडवर ठेवा, लगेच आवाज एकदम वेगळा येतो. म्हणजे काय होतो, तो दोन्ही आहे तसाच आहे, पण त्या उपाधीमुळे काय होतो, तो विशेष भावाला येतो. म्हणजे सामान्याचं विशेष भवन हे उपाधीमुळे होतं. तसं सत्सामान्य चैतन्य विशेष भावाला येणं अंतकरण किंवा बुद्धी या उपाधीमुळे हेच त्याचं या ठिकाणी प्रतिबिंब असा अर्थ आहे. प्रतिबिंब म्हणजे वेगळं काय, आरशात मुखाचं पडतं किंवा चंद्राचं त्या जलात पडतं असा या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा भाव नाही. बऱ्याच वेळेला चांगली चांगली जी विचार सागराचा अनेक वेळेला झालेला आहे ते आपल्याला विचारत असतात, तुमचा विचार सागर झाला का, चांगला उपक्रमापासून उपसंवारापर्यंत झाला का, तुम्हाला चांगला कळाला का? आपण म्हटलं हो चांगला कळाला, मग ते सांगा सांगा प्रतिबिंब पडलं कुठस्थाचं बुद्धीमध्ये. मग प्रतिबिंब शब्दाचा अर्थ त्या मुखाचं दर्पणात पडतं हा अर्थ आहे का, सूर्याचं जलात पडतं तसा इथे प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे का, यापेक्षा वेगळाचा अर्थ आहे? नाही आता आपल्याला कळाला, पण मग त्यावेळेला आपल्याला जर एखाद्याने विचारलं तर मग तो वेगळाच आहे. वेगळा आहे तो कसा आहे सांगा, ते आपल्याला स्पष्टीकरण करता आलं का? ते म्हणतात बरोबर आहे, विचारसागर तुम्हाला कळाला. आणि नाही करता आलं म्हटले नाही, अजून तुम्हाला विचारसागराची आवृत्ती केली पाहिजे असं आम्हालाच विचारलं होतं. दूत महाराज आलते इथे इथे आलते ते म्हणले तुमचा विचारसागर कोणाकोणाचा, जे प्रौढ विद्यार्थी जुने विद्यार्थी कोण कोणला, आम्ही लगेच वरबोट केलं. म्हणजे सांगा मग प्रतिबिंब शब्दाचा अर्थ कुठं सांगता आला, कारण एवढं ते बारकाव्याने बघितलंच नव्हतं ना त्यावेळेला. पण ज्या वेळेला त्यांनी सांगितलं मग ते बारकाव्याने लक्षात ठेवलं. मग आता कधी कोणी विचारलं तर आता तुम्ही सांगू शकणार, कारण ते बारकाव्याने कळालेलं आहे. पण ते मग पाहिलं नाही का आपल्याला वाटतं प्रतिबिंब प्रतिबिंब म्हणजे असंच प्रतिबिंब, मुखाचं दर्पणात पडतं किंवा सूर्याचं जलात पडतं तसंच इथं प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे. पण तसा इथे अर्थ नाही, आणि तसा अर्थ करायला गेला तर अर्थाचा अनर्थ होईल, आहे ना? म्हणून तसा इथे अर्थ नाही, हा असा अर्थ आहे, ठीक ना? आता ते उदाहरण देतात, याची प्रतिती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वस्थिती. दिव्यावर काचेची नळी ठेवायची कशी, तर कोणता काच कोणती नळी, यापेक्षा आपण कंदील आणि तो कंदिलाचा उजळलेला काच घेणं अजून सोपं दिसण्याकरता आणि कळण्याकरता. मग याची प्रतिती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वास येते, त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतकरण हे अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. आता इथं म्हणू शकतो ना आपण तो काच उजळलेला आहे, पण म्हणजे ते बुद्धी उजळणं काय, अंतकरण उजळणं काय, ते स्वच्छता कसे, तर ते कोणाचं कार्य आहे, बुद्धी किंवा अंतकरण पंचमहाभूताचं आहे. पण कोणत्या पंचमहाभूताचं आहे, अपंचकृत पंचमहाभूताचं आहे. याचा अर्थ पंचकृत आणि अपंचकृत असे दोन शब्द तर आपण ऐकलेलेच आहे. पंचकृत म्हणजे एकमेकामध्ये संमिश्र झालेले, आणि अपंचकृत म्हणजे पंच तन्मात्रा अवस्थेत असलेले, एकमेकामध्ये जे मिक्स झालेले नाही, आहे ना? मग एक म्हणजे सूक्ष्म पंचमहाभूत पंच तन्मात्रा अवस्थेत दृग्गोचर न होणारे. आणि अशा वेळेला या पाचही महाभूताचा अर्क काढला, आणि तोही तिन्ही गुणाचा नाही, फक्त सत्व गुणाचा. आणि त्याचं कोण बनलेलं आहे, अंतकरण किंवा बुद्धी. मग ते कसं आहे, स्वच्छ आहे, हेच त्याचं उजळणं आहे. आणि मग असं अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून बनलेलं स्वच्छ पारदर्शक असणारं अंतकरण किंवा बुद्धिरूपी काच त्या कुटस्थ चैतन्यरूपी दीपावर ठेवला तर त्याचा सामान्य असणारी सत्तास्फूर्ती विशेष भावाला येणं हे या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे. याची प्रतिती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वांस येते, त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतकरण हे अपंचकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचे कार्य आहे, म्हणून ते स्वच्छ आहेत. आणि यामुळे कुटस्थाच्या ज्ञानाची म्हणजे सामान्य ज्ञानाची बुद्धीमध्ये किंवा अंतकरणामध्ये जी विशेषता म्हणजे विशेष रूपाने प्रतिती प्रकाशता, तेच कुटस्थाचे बुद्धी किंवा अंतकरणामध्ये झालेले प्रतिबिंब म्हणजेच आभास म्हणजेच छाया म्हणजेच फल वगैरे. आता कोठे कोठे ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतकरणात होते झालं असं म्हणतात, पण ते कुटस्थ व ब्रह्म हे स्वरूपाने एकच असल्यामुळे असंही म्हटलं तरी चालेल. उर्वरित विचार आपण उद्याच्याला करू. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.